अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार दत्त भक्तांनो, आज आपण श्री गुरुचरित्र सारामृताच्या 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायाचे श्रवण आणि पठणाने पंचमहापापादिक सर्व पातके नाहीसे होईल। या अध्यायामध्ये मित्रासह राजाची कथा आणि चांडाल स्त्रीचा उद्धार या कथेचे वर्णन केलेले आहे। चला तर आता त्या कथेला सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुनी, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा। त्यावर सिद्ध म्हणाला, पूर्वी इश्वाकू वंशात मित्रासह नावाचा राजा होऊन गेला। एके दिवशी तो मृगयेसाठी अरण्यात गेला असतानाच त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला। त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला। त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले। एक दातृश्राद्धीसाठी राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते। ती संधी साधून आचार्याने नरमास मिळवून स्वयंपाक बनवला आणि तो अरण्यात निघून गेला। अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमास असल्याचे तत्काळच ओळखले। त्यांनी, तू ब्रह्मराक्षस होशील असा श्राप राजाला दिला। आपली कोणतीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला श्राप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिश्राप देण्यास उद्युक्त झाला होता। पण त्याच्या राणीने मदयंतीने त्याची समजूत काढली, त्याला पुरावृत्त केले। राजाने ते पापसंकल्पयुक्त जल स्वतःच्या पायावरच टाकले। राणी वसिष्ठांना शरण गेली। पतीसाठी उपश्राप देण्याची त्यांना विनंती केली। तुझ्या पतीला 12 वर्षांनी पूर्णरूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेले। मित्रासह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला। ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकीने नेहमीच व्याकुळ असे। तो पशुपक्ष्यांना आणि माणसांना मारून खात असे। एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यांना पाहिले। त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले। ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणांनी त्याला श्राप दिला, हे नरधमा, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली। तू वसिष्ठ ऋषीच्या श्रापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस। 12 वर्षांनी पूर्ण पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी येशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल। ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थीस गोळा केला आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपविले। 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला। त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला। राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्तीच वाटली होती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे। मदयंतीला ते खटकले। तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली। त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा पतीसौख्य नाही आणि आता संतानसौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशेनेच रडू लागली। राजा आणि राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला। त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे शालन काही होयच ना। मग राजा तीर्थक्षेत्रास गेला। मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषीचे दर्शन घडले। गौतमांनी त्याची आस्थेने चौकशी केली। राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला आणि उद्धार करण्याची विनंती केली। गौतम ऋषींनी मित्रासह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो। दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी आणि कुष्ठरोग्याने जर्जर चांडली स्त्री दृष्टीस पडली। ती मरणोन्मुख अवस्थेत होती। तिचे प्राणोत्कर्म होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले। त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले। मी त्याच्याकडे सहज चौकशी केली। ते चांडालीला शिवलोकी नेण्यास आले होते। मी त्यांना विचारले, ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीला कशी काय प्राप्त झाली? त्यावर शिवदूत म्हणाले, ऋषिवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती। तिचे नाव सौदामिनी। अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली।
घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शूद्र तरुणाशी लग्न केले. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान आणि मांसाहार सुद्धा करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्या एवढी गायीचे वासरूच कापले, त्याचे मांस रांधले, ते स्वतः खाल्ले आणि घरच्यांना खाऊ घातले. सायंकाळी भाणावर आल्यावर आपण गोहत्या केलेले पाहून तिला खूपच आश्चर्य वाटले. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले. तिला चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मांधाच व कुरूप होती. माता पित्यांच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोग्याने तिची पार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजराण करू लागली. एकदा महाशिवरात्रीस ती भिकाऱ्यांच्या सोबतीला गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन आणि शिवकीर्तन, श्रवण व जागरणसुद्धा घडले. त्यामुळे शिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री ही जी पुण्यकर्म घडली होती हे त्याचे पूर्वजन्म कृत सर्व पातके जळून गेली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा हा महिमा. तूही तेथे जा, तुझी सर्व पातके जळून जातील, ब्राह्मणीच्या श्रापाचेही निवारण होईल. गौतमाच्या आज्ञेनुसार मित्रासह राजा गोकर्ण क्षेत्री आ गेला. तेथे एकनिष्ठतेने शिवआराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या श्रापातून मुक्त झाला. शिवकृपेने त्याचे कल्याण झाले. नामधारका गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य आणि पावित्र्य थोर म्हणूनच श्रीपाद तेथे आले. अशी होती मित्रासह राजाची कथा आणि अशा प्रकारे चांडाल स्त्रीचा उद्धार झाला. गुरुचरित्र सारामृताचा 7वा अध्याय येथेच पूर्ण झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु.